अहमदनगर शहरातील हॉटेल हिरा पॅलेसने लाईव्ह किचन या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलाय. नगर शहर हे खवय्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. शहरातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आजूबाजूच्या शहरातून खाद्यप्रेमी येत असतात. या खाद्यप्रेमींना उत्तम स्वादसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. लाईव्ह किचन संकल्पनेतून चुलीवरील जेवण हा त्याचाच एक भाग असून या माध्यमातून एक वेगळी स्वादसेवा देण्याचा हॉटेल हिरा पॅलेसचा हा उपक्रम स्तुत्य आहे. हॉटेल हिरा पॅलेस अल्पावधीतच खवय्यांच्या पसंतीस उतरले. खाद्यप्रेमींना अधिकाधिक स्वादमय सेवा देण्याकरिता संपत बारसकर हे नेहमीच प्रयत्नशील असतात. शहरातील खाद्यप्रेमींना नेहमीच वेगळं काहीतरी हवं असतं. ही बाब ओळखून हॉटेल हिरा पॅलेसने सुरू केलेली लाईव्ह किचन संकल्पनेतून खास चुलीवरील व्हेज नॉनव्हेज जेवणाची वेगळी स्वादमय सेवा खाद्यप्रेमींना नक्कीच आवडेल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर शहरात हॉटेल हिरा पॅलेसने सुरू केलेल्या लाईव्ह किचन संकल्पनेतून खास चुलीवरील व्हेज आणि नॉनव्हेज स्वाद सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, रवींद्र बारसकर, सचिन बारसकर, गणेश बारसकर, बाळासाहेब वाकळे, बाळासाहेब बारसकर, संदीप बारसकर, संजय आडोळे आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले, नगर शहरात खाद्यप्रेमी नेहमीच नाविन्यपूर्ण स्वादसेवेचा शोध घेत असतात. एखादा नवीन पदार्थ कुठे चांगला उपलब्ध झाला आहे याची माहिती मिळाल्यास ते प्राधान्यानं अशा पदार्थांचा स्वाद घेण्यास उत्सुक असतात. हॉटेल हिरा पॅलेसने सुरू केलेली लाईव्ह किचन संकल्पना आणि चुलीवरील व्हेज नॉनव्हेज जेवण हे स्वादप्रेमी नगरकरांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास संपत बारसकर यांनी व्यक्त केला. अनेक वर्षापासून हिरा हॉटेल हे नगरकरांच्या सेवेमध्ये असून आता नवीनच या ठिकाणी चूल मटण थाळी असं खानवळ आपण असं जेवण या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर नगरकरांचा व नगर जिल्ह्यातील ग्राहकांचा विचार लक्षात घेता लोकांना साधं जेवण ची मागणी जास्त प्रमाणात वाढल्या असल्या कारणाने आपण येथील जे जेवण आहे हे सगळं चुलीवर बनवणार. म्हणजे उदाहरणार्थ चपाती असेल, भाकरी असेल, त्याच्यानंतर नॉनव्हेजचं जे जेवण असेल किंवा प्युअर व्हेजसुद्धा जेवण असेल हे सगळं आपण घरगुती पद्धतीने या ठिकाणी बनवणार आहोत. आणि नगर शहरामध्ये लाईव्ह किचन कन्सेप्ट ही प्रथमच आपण हिरा हॉटेल म्हणून आपण आणत आहोत. तर याचा एक मला एक मनस्वी आनंद आहे की हिरा हॉटेल हे नगर शहरातील नागरिकांच्या चवीमध्ये मनामध्ये उतरलेलं तर आहेच, पण त्याला नगर शहरातील अधिक लोकांना सुख सुविधा देण्याकरिता आपण हिरा हॉटेल चूल मटण या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर मला खात्री आहे की नगर शहरातील व जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी या उपक्रमाला किंवा या हॉटेलला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि येणाऱ्या काही काळातच नगर शहरातील चव ही संपूर्ण राज्याला तशी माहितीच आहे, पण फक्त नगरमध्येच चांगलं जेवण मिळतं हे महाराष्ट्राला कळून जाईल. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.
इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, जीरो इंटरेस्ट EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।